मंगलवार को शिवसेना उप शहर प्रमुख दीपक पोहनकर के नेतृत्व में नागपुर शहर के पालिका के हनुमान नगर जोन में आरोग्य विभाग को निवेदन दिया गया। यह निवेदन श्याम नगर में चल रहे मोबाइल टावर के बांध काम को लेकर दिया गया है। श्याम नगर में नागरिकों को बताए बिना यहां पर मोबाइल टावर का कार्य चालू कर दिया गया था, जिसके विरोध में शिवसेना की ओर से हनुमान नगर जोन में निवेदन दिया गया। विषय असा आहे, श्यामनगरमध्ये टावर बांधण्यात येऊन राहिला। याच्या आधी 2 महिन्याआधी धावडे सर होते इथे, त्यांना आम्ही बांधकाम विभागाला निवेदन दिलं होतं की तिथच्या वस्तीतील लोकांची तक्रार आहे की त्या लोकांनी तिथे टावर उभारण्यात नाही यावं। तरी तिथे आता काही दिवसापूर्वी काम सुरू केलेलं होतं त्यांनी, त्या अनुषंगाने आम्ही उडकेश्वर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं। आता इथे हनुमान झोनला येऊन जे कोलोंडे साहेब आहे आरोग्य विभागाला, त्यांना निवेदन दिलं आणि या आधी निवेदन दिलेलं आहे। आता यावर कुठल्याही प्रकारची कारवाई अजून झालेली नाही आहे, सध्या ते तिथचं काम थांबलेलं आहे। तर अशी विनंती आम्ही त्यांना केली की आता याच्यावर काहीतरी कारवाई करा, कारण आता 2 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे, काही त्याच्यावर काहीच कारवाई केलेली नाही। आणि जे आता इथे नवीन नियुक्त झालेले आहे बांधकाम विभागामध्ये पिंपळकर सर, त्यांनाही आम्ही ते माहिती दिलेली आहे। तर आता याच्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा जर याच्यावर कारवाई झाली नाही तर मग याच्यावर आम्ही आपल्या पद्धतीने शिवसेना पद्धतीने आंदोलन करू। दीपक पोहनकर ने बताया कि अगर यह टावर जल्द नहीं हटाया गया तो वह शिवसेना स्टाइल में आंदोलन करेंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ स्वप्निल बुंधाड़े की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपुर।